तुमचं स्वागत आहे. फ्रेंच मध्ये उघाटा म्हणजे ज्याला स्प्रिंकल केलं जातं, ब्रेड क्रम्स आणि चीज आणि ब्राउनी. आज स्पाइस बॉक्स मध्ये मी दाखवणार आहे कसं बनवतात कॉलीफ्लावर उघाटा. तर चला सुरू करूया. सामग्री अशा प्रकारे आहेत: अर्धा कॉलीफ्लावर उकडून घेतलाय, 2 चमचे मैदा, 2 चमचे बटर, 1 कप दूध, 1/2 कप कांदे आणि किसलेलं चीज, थोडीशी मिरपूड, मीठ आणि जायफळ पावडर. मी बटर गरम करण्यापासून सुरुवात करते. कांदे ऍड करूया यात. कांदे गोल्डन ब्राउन होऊन देऊया. आता ऍड करूया मैदा. कमी आचेवर ठेवूया. मैदा अलगद ऍड करा. परतून घेऊया 2 ते 3 मिनिटांपर्यंत. हे छान ब्राउन झालेलं आहे. आता ऍड करूया दूध. हलवून घेऊया सॉस बनेपर्यंत. आपल्याला असं टेक्स्चर पाहिजे. थोडस मीठ आणि मिरपूड. मी गॅस बंद करते. सॉस तयार आहे. आता बेकिंग डिश मध्ये मी ऍड करते कॉलीफ्लावर. आणि याच्यावरती सॉस. वरती चीज पसरून घेऊया. थोडीशी मिरपूड, जायफळ पावडर, बेक करूया प्रीहीटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री वर 25 मिनिटांसाठी. तुम्ही याला सर्व करू शकता गार्लिक ब्रेड किंवा रेग्युलर ब्रेड सोबत, पण हे गरमच सर्व करा. आता जेव्हा तुम्हाला उघाटा बनवायची पद्धत माहिती आहे, तुम्ही कॉलीफ्लावरच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्याही भाज्या वापरू शकतात. तर हा पदार्थ बनवून बघा जेव्हा फ्रेंच फूड बनवायची इच्छा असेल.